26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यालाच गणराज्य दिन असेही म्हटले जाते। 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले। हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा दिवस असतो। या दिवशी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी राष्ट्रीय उत्सव आनंद व्यक्त केला जाते। दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान वतीने राष्ट्रध्वजारोहण केल्या जाते। शाळा महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयावर रोषणाई करून सर्वत्र आनंद व्यक्त केला जातो। मात्र गेल्या 3 वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीने यावर्षी सुद्धा राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे। अमरावती शहरातील तिरंगा माझा ग्रुप वतीने अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते। यावर्षी सुद्धा माजी सैनिक संदीप रोंगे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 25 जानेवारीला इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले, तर तेथील शहीद स्मारकजवळ सुद्धा स्वच्छता अभियानाला सुरुवात करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। स्वच्छता अभियानमध्ये अनेकांनी हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन 26 जानेवारीला कोरोना नियमात वीर शहीद कैलास दहेकर यांच्या वीरमाता अर्जुन नगरात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। या ठिकाणी देशभक्ती गीतांचा कार्यक्रम, मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार तर पत्रकारांचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे। या स्वच्छता अभियान कार्यक्रमाला तिरंगा माझा ग्रुपचे अध्यक्ष संदीप रोंगे, नरेंद्र देशमुख, अजय शृंगारे, त्रिशूल बोबडे, सुनील धर्माडे, निलेश चौधरी, गोपाल भेंडे, गगन पारेकर, संजय जाधव, जितू गुजर, महेश थराळ, शैलेश जवंजाळ, अजय खरड, राजू लांडे, अभिजीत लोखंडे यांच्यासह आदी उपस्थित होते। तिरंगा माझा ग्रुप अमरावती तिरंगा माझा सेवाभावी संस्थेच्या वतीने मी अध्यक्ष संदीप रंगावजी रोंगे, माजी सैनिक। दरवर्षीप्रमाणे गेल्या 7 वर्षापासून आम्ही तिरंगा उत्सव साजरा करीत आहे। त्यातील एक पर्व 25 जानेवारी 2022 आम्ही पूर्ण शहीद स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची साफसफाई करून आगाज तिरंग्याचा सुरुवात करतो। तसेच 26 जानेवारीला आमचा कार्यक्रम झेंडावंदनाचा शहीद परिवाराच्या हस्ते झेंडावंदन व इरविन चौक ते डॉक्टर बाबासाहेब गाडगे बाबा यांच्या मंदिरापर्यंत भव्य रॅली, तिरंगा भारत मातेची रॅली असते। पण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कोरोनाचा वैशिष्ट्य ध्यानात ठेवता कोणाला दुखापत नाही व्हावी म्हणून आम्ही रॅली कॅन्सल केलेली आहे। तसेच शहीद परिवार कैलास दहेकर यांच्या आईवडिलांच्या हस्ते उद्याला झेंडावंदन होणार आहे। आज आम्ही सर्व स्मारकांची साफसफाई, काळी कचरा सर्व उचलून पाण्याने धुवून शहीद स्मारक आणि बाबासाहेबांचे स्मारक साफसफाई केलेलं आहे आणि हाच आगाज धरून आम्ही 26 जानेवारीला आमचा भव्य दिव्य झेंडावंदन व तिरंगा उत्सव दरवर्षीप्रमाणे उद्याला साजरा करू। आणि आज ही सुरुवात झाली हीच माझी, एवढे बोलून मी माझे 2 शब्द। मी नरेंद्र गोपाळराव देशमुख, अशोक कॉलनीतला रहिवासी आहे। मी मागच्या 3 वर्षापासून या तिरंगा माझा ग्रुपसोबत जुळलेला आहे आणि त्याचा कार्याध्यक्ष या नात्याने मी कार्यभार सांभाळतो आहे। हा ग्रुप मेनली संदीपभाऊ रोंगे यांनी मागच्या 7 वर्षाआधी जोडला, ज्यामध्ये आज जवळपास 150च्या वरती मुलं जुळलेले आहेत। आणि आमचा उद्देश या कार्यक्रमाचा एवढाच आहे का नवीन पिढींमध्ये भारताबद्दलची आत्मीयता, त्याचबद्दल आपले जे शहीद होतात किंवा जे आर्मी पर्सन्स आहे त्यांच्याबद्दलची आत्मीयता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, देशाच्या प्रतीचं प्रेम त्यांच्यामध्ये जागृत करणं हाच आमचा उद्देश आहे। या निमित्ताने दरवर्षी आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी विविध कार्यक्रम घेतो, त्यामध्ये झेंडावंदन हा मुख्यत्वे राहतोच, पण मुख्यत्वे करून त्याला महत्त्व दिलेल्या संदीप भाऊंनी ते म्हणजे 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला आम्ही जे आपले आर्मीचे शहीद आहेत त्यांच्या त्या शहीदांच्या फॅमिलीकडून त्यांच्या हस्ते आपण झेंडावंदन करतो, त्यांना एक वेगळा मान आम्ही त्यावेळेस मिळून देतो। आणि त्याचबरोबर नवीन पिढीमध्ये सुद्धा हेच रुजवायला गेलं पाहिजे, पण त्यांच्यामध्ये त्यांच्या पद्धतीची आत्मीयता वाढली पाहिजे हा त्याचा उद्देश। तसंच 15 ऑगस्टचा कार्यक्रम जो असतो तो आपला पोलीस दल याच्या यामध्ये होणारे जे शहीद आहेत त्यांच्या कुटुंबातर्फे आपण झेंडावंदन करतो आणि हा कार्यक्रम अविरत चालू राहिला पाहिजे यासाठी 150 मुलं जवळजवळ यासाठी झटत आहेत। आणि याच पद्धतीने आम्ही याला आणखी वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक तालुका लेवलला ही संघटना वाढली पाहिजे, प्रत्येक ठिकाणी शहीदांच्या परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण झालं पाहिजे यासाठी आमची तयारी मनापासून चालू आहे। जसजसा ग्रुप जुळतो आहे, लोक जुळतात, याला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू। तुम्हा सर्वांचा साथ आम्हाला असाच भेटत राहील। आणि या सेवा देणारे संदीप रोगे अमरावतीचे सुपुत्र गेल्या अनेक वर्षापासून या अमरावती शहरात ते तिरंगा माझ्या ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात आणि देशभावनेचा त्यांच्या मनात
गेल्या अनेक वर्षापासून अभिमान असताना सर्व अमरावती शहरातील युवकांना सोबत घेऊन आणि लहान मुलं सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि पुन्हा संदीप रोंगे यांच्या माध्यमातून तिरंगा माझ्या ग्रुपच्या माध्यमातून आणि देशमुख जे ते या परिसरातील नरेंद्र देशमुख सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत। अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज स्वच्छता अभियान इरुण चौकात राबविलेलं आहे। उद्या लातूरला अर्जुननगरमध्ये वीर मातांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। हा कार्यक्रम अमरावती शहरात एकमेव कार्यक्रम असा समजला जातो आहे। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो, मात्र कोरोनाचा सावट या ठिकाणी असताना अतिशय नियमाचं पालन करत असताना संदीप रोंगे आणि संपूर्ण आमच्या टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमात सर्व समाज बांधवसुद्धा सहभागी होणार आहे। आपल्या माध्यमातून पुन्हा हे संदेश देऊ इच्छितो की हा देशातील दोन एकमेव असे कार्यक्रम असतात ज्यामध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवावा, हेच विनंती।